पावसाची उघडीप जत्राट बंधारा वाहतुकीसाठी खुला. जत्राटसह परिसरातील नागरिकांच्यामधून समाधान व्यक्त. गेल्या 15 दिवसापासून पानलोट क्षेत्रात व परिसरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गेल्या आठवडाभरापासून जत्राट येथील वेदगंगा नदीचा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे संपूर्ण वाहतूक बंद झाली होती. आज सकाळी दिनांक 20 रोजी पावसाची उघडीप झाल्याने नदीच्या पाणपातळीत लक्षणीय घट झाली असून हा बंधारा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी नागरिक तसेच कागल व कोल्हापूर येथील पंचतारांकित MIDC येथील कामगारांना सोयीस्कर झाले असून भिवशी आडी बेनाडी जैनवाडी कुन्नूर मांगूर या गावची वाहतूक सेवा सुरळीत झाली आहे. पावसाची उघडीप झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आता निकालात निघाला आहे. ग्रामपंचायत व प्रशासनाने बंधाऱ्यावर अडकलेली झाडे झुडपे हटून स्वच्छता करण्यात आली आहे. हा बंधारा वाहतुकीसाठी खुला झाल्याने नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे अशी माहिती जत्राट येथील नागरिक नंदकुमार चंडके यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. गेल्या 15 दिवसापासून सततच्या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जत्राटसह परिसरातील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले होते. आता येणाऱ्या 4 दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे जत्राटचा बंधारा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. जत्राटचे शेतकरी व प्रवासी व पंचतारांकित आयुष्टार MIDC व कागल MIDC सर्व कामगार यांना हा बंधारा वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे जत्राटचा हा बंधारा खुला झाल्यामुळे MIDC कामगार शेतकरी व सर्व नागरिकांना सोयीचे बनले आहे.